Hello, friends. Nature of chemical bonding, the topic under consideration. Electronic configuration, once we have covered uh, for this topic, actually at least up to atomic number 30, quantum theory based electronic configuration. After that, and we have started this actually, and during this lecture, we will focus on. Limitations of octet theory. In octet theory, in the outermost uh, means as per octet terminology, octet outermost orbit were used, not shell. Donation or gaining of electrons or sharing takes place so that there are eight electrons that we know octet since our school days. But for example, H2O. If you consider example of oxygen, as per octet, eight electrons, that it is okay. But in the, in this topic itself, after this, we are going to consider a few points: hybridization, concept of hybridization, and geometry, lone pair, splitting, promotion, all those new things in the same topic. Very interesting. Uh, we are going to, while studying, we will come to know that. Geometry of H2O molecule is uh, such V shape and the HOH -H bond angle. Normally we write water in this fashion. For routine chemistry purpose it is okay valency and bond. And the two lone pairs on oxygen that we have studied now. Previous lectures, the electronic configurations and the outermost shell that we have studied, therefore, uh, I, I need not explain in short what i want to say is that uh, in octet theory nothing has been there which will give explanation for observed geometry of certain molecules or many molecules for that purpose for example water it is a v shape means if this is oxygen suppose that this is oxygen then two hydrogen atoms overlap here not in this manner or not in this manner, 90. Why, how that is there in details we are going to consider. So, this is so many such molecules we can consider. Ammonia, even. Ammonia, one lone pair and three shared pairs. Actually, it is pyramidal, pyramidal. Three hydrogen atoms. ऑन द बेस अँड नायट्रोजन ऑन द टॉप म्हणजे तीन हायड्रोजन पाटावरती आणि त्या तिघांच्या वरती, वरती नायट्रोजन असं ते पण आपण पन या टॉपिकमध्ये पुढे डिटेल बघणार आहोत अमोनिया तर याची पिरामीडर आहे जॉमेट्री जे आपण पुढं बघायचं इथं बॉन्ड अँगल वन झिरो सेवन डिग्रीच्या आसपास आहे ओके इथं वन झिरो फोरच्या जवळ आहे डिग्रीमध्ये

गोष्टी बारकावे नवीन नवीन कळत जातात जसं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण बघितलं तसं तर हे आपल्याला पुढं कळणार आहे बेस्ड ऑन कन्सेप्ट ऑफ हायब्रेडायझेशन तिकडं जाणार आहे तिकडं जाण्यापूर्वी याच्यामध्ये काय लिमिटेशन्स आहेत ते बघण्यासाठी दोन एक्झाम्पल सांगितलं इवन बॉन्ड एनर्जी इवन बॉन्ड एनर्जी नाही का म्हणजे आता ती बॉन्ड एनर्जी डेफिनेशन ठीक आहे सिम्पल सध्या या पॉईंट पुरतं सांगतो बॉन्ड स्ट्रेंथ बना एक्चुअली बॉन्ड एनर्जी मैं की टेक्नोलॉजी वेगरी पड़ती थोड़ी ठीक पीके बॉन्ड स्ट्रेंथ इट इज नॉट रॉन्ग बट द पर्पज इज बॉन्ड स्ट्रेंथ अच्छा ब एगाम्पल घत एच सी एल को बॉन्ड माला महती है आउटर मोस्ट शेल ऑफ हेलोजन फॉर एक्जाम्पल क्लोरीन वन अंडपेड थ्री लोन लोनपेयर्स एंड वन अंडपेड इलेक्ट्रॉन प्रिव्हियस लेक्चर्स आता प्रिवियस लेक्चर्स झाले तर ऐकलेत समजलेत आता नुसतं असं बोललं तरी कळवतं असं अभ्यास करायचा असतो आणि मग इतर बारका बघायला वेळ मिळतो मग असा मुद्दा आहे आणि क्लोरिनच्या खाली प्रोमीन आहे इन द पिरोडी टेबल हॅलोजन पण हॅलोजन आहे म्हणल्यानंतर एक गोष्ट फिक्स आहे थ्री लोन पेयर्स अँड वन अनपेअर्ड वन अनपेड इलेक्ट्रॉन वॅलन्सी वन आणि एच बी आर म्हणजे बेसिकली हायड्रोजनचा एक इलेक्ट्रॉन आणि हॅलोजनचा दुसरा इलेक्ट्रॉन अपोजिट स्पिन पाहिजे फक्त म्हणजे एच सी एल असू दे नाही एच बी आर असू दे नाव टू ब्रेक द बॉन्ड मग तो हायड्रोलायटिक असू दे म्हणजे बोथ इलेक्ट्रॉन्स गो टू आता हॅलोजन्स आर मोर इलेक्ट्रॉन निगेटिव्ह दॅन हायड्रोजन इलेक्ट्रॉन निगेटिव्ह एस्पेशली पाण्यात डिझॉल्व्ह केल्यानंतर एच प्लस सी एल मायनस आणि पाण्यात नाही डिझॉल्व्ह केलं असेल तर होमोलायटिक ब्रेकिंग आपला आपला इलेक्ट्रॉन आपल्याकडे दॅट इज होमोलायटिक ईच ॲटम विल रिटेन इट्स ओन इलेक्ट्रॉन आणि हा पोलर आहे वर्ड पहिल्यांदा वापरला पुढं येणार आहे की परत कारण का थोडं सांगितलं होतं थोडं विषांतर होते पुढं हे बघायचं आहे डिटेलमध्ये पण सोपा आहे समजण्यासारखं आहे कानावरून जाऊ दे शेअरिंग झालं ना एच बी आर तसंच एच सी शेअरिंग इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी ऑफ हॅलोजन फॉर एक्झाम्पल क्लोरीन

थ्री एस टू थ्री पी फाईव्ह नाही का थ्री लोन पेयर्स अँड वन अनपेड इंस्टॉरन्स तसं याचं फोर एस टू फोर पी फाईव्ह आउटरमोस्ट शेल बाकी सगळं आतले भरले जाणारच असं लिहितो याचं फोर एस फोर पी नाही का त्यामुळे मग हा काय आणि हा काय थ्री लोन पेयर्स आउटरमोस्ट शेल अँड वन अनपेड त्याने बॅलन्सी बनते ठीक आहे मग इन द इन द न्यूक्लिअस प्रोटॉन्स थर्टी फाय आहेत म्हणजे अट्रॅक्टिव्ह पॉवर ऑफ द न्यूक्लियस याची जास्त असा अर्थ होईल फक्त प्रोटॉनच्या अँगलने विचार केला तर बरोबर आहे पण साईज याची शेल नंबर फोर आहे ना याचा एनिक्वल टू फोर आहे याचा एनिकवल टू थ्री आहे शेल नंबर फोर आहे प्रोमीनचं त्यामुळे थर्टी फाय अट्रॅक्टिव्ह पॉवर ऑफ थर्टी फाय प्रोटॉन्स जरी असलं तरी कवरेज एरिया त्याची मोठी आहे आणि इथं ॲटॉमिक इन द न्यूक्लियस सेवन्टीन प्रोटॉन्स आर प्रेझेंट असं असलं तरी शेल नंबर थ्रीचा कवरेज एरिया आहे त्यामुळं ॲव्हरेज न्यूक्लिअर अट्रॅक्शन म्हणजे एखाद्या शहरामध्ये पोलीस हजार आहेत आणि दुसऱ्या कुठल्या तरी शहरामध्ये पोलीस पाचशे आहेत अरे पण हजार पोलीस आहेत आणि दोन लाख लोकसंख्या आहे आणि पाचशे पोलीस आहेत आणि पन्नास हजारच लोकसंख्या आहे तर व हंड्रेड पर्सेंटच्या मागं किती पोलीस डॉक्टर टीचर्स काय असेल ते असं बघायला लागतं ना तसं शेल तो जो स्पियर असेल आउटरमोस्ट शेल आणि प्रोटॉन्सचं कवरेज त्याचा विचार केला तर इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी ऑफ क्लोरीन प्रोटॉन्स कमी दिसत आहेत पण त्याचं इथे प्रोटॉन जास्त आहेत पण शेल पण मोठा आहे ना आणि म्हणून इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी ऑफ क्लोरीन इज मोर दॅन रोबिन तर मुद्दा काय आहे टू ब्रेक द बॉन्ड एच सी एल बॉन्ड एनर्जी रिक्वायर्ड इज मोर आता इथं मोरलेस हा थोडा सोपा असला तरी डिटेलिंगचा भाग आहे थोडी हिंडी देऊन ठेवली आता मी आपण ते बघायचं आहे मुद्दा काय आहे की अमाऊंट ऑफ एनर्जी इक्वाय टू ब्रेक द बॉन्ड अगदी एका टाईपचे जरी घेतले म्हणजे हे एका ग्रुप आहेत येतं ना सेम आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन हॅलोजन्स त्यामुळं सेम प्रॉपर्टी इकडं हायड्रोजन सेम आहे तर टू ब्रेक द बॉन्ड हियर इट इज लेस दॅन हियर त्याच्या कारणचा कारण काय आहे त्याचा अंदाज दिला बॉन्ड स्ट्रेंथ हियर इट इज मोर ओके स्मॉल साईज असल्यामुळे ओव्हरलॅपिंग मोर बॉन्ड स्ट्रेंथ मोर एच सी एलमध्ये ॲज कम्पेअर्ड टू प्रोमिन असं आहे तर ती हे सगळं पुन्हा बघणारच मुद्दा काय की बॉन्ड स्ट्रेंथ आणि देअर फॉर टू ब्रेक द बॉन्ड एनर्जी रिक्वायर्ड इज मोर हिअर दॅन हियर सध्या डिफरंट आहे एवढं अँगल आणि थोडा आपल्याला सोपं आहे म्हणून मोरलेस सांगतो तर एक्सप्लेनेशन फॉर दिस की बॉन्ड एनर्जी बॉन्ड ब्रेक नाही का टू अमाऊंट ऑफ एनर्जी द अमाऊंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड टू ब्रेक द बॉन्ड एच सी एलला वेगळी आहे एच बी आरला वेगळी आहे आता थोडंसं आपण असं आपण बघितलं की इन केस ऑफ एच सी एल इज मोर ओके पण नो एक्सप्लेनेशन नो एक्सप्लेनेशन नो एक्सप्लेनेशन फॉर दिस डिफरन्स इन द बॉन्ड स्ट्रेंथ वॉज अवेलेबल इन ऑक्टेट थिअरी त्यामुळं ते पण इट ऑल्सो कम्स अंटर वॉट वी कॉल एज लिमिटेशन्स तर हा एक पार्ट आहे त्यानंतर एक म्हणजे सोपं आहे पण महत्त्वाचं त्यानंतर आणखी एक एकदम महत्वाचा इनकम्प्लीट एंड एक्सपांडेड ऑक्टेट इनकम्प्लीट एंड एक्सपांडेड ऑक्टेट तो इनकम्प्लीट एंड एक्सपांडेड ऑक्टेट कर आई आई नीड टू रिमूव दिस ओके तो एक छोटा सा पॉज घो यस लिमिटेशन्स ऑफ ऑक्टेट थियोरी अ पार्ट चलो होता है जनतर कॉर्डिनेशन कॉर्डिनेट कॉल इन बॉन्ड फॉर्मेशन डेटिव बॉन्ड कोऑर्डिनेट कोऑिनेट बॉन्ड फॉर्मेशन तो पण एक पार्ट बघायचा आहे या लेक्चरमध्ये म्हणून तसं आधीच लिहून ठेवलं आहे कॅपिटल ए कॅपिटल बी तर हे दोन मुद्दे तसाच कवर केले इनकम्प्लीट अँड एक्सपांडेड ऑक्टेट म्हणजे ऑक्टेट देर शूड डोनेशन सोडियमने एक इलेक्ट्रॉन दिला नाही का क्लोरिन घेतला एन एस एल फॉर्मेशन सी एल टू मॉलेक्ल फॉर्मेशन असे वेगवेगळे आपले एक्झाम्पल्स आठवा ऑक्टेट रूल पण त्या ऑक्टेट रूलमध्ये बसत नाहीत असं काही एक्झाम्पल्स आहेत बघूया ओके त्याच्यापूर्वी एक गोष्ट हो। जी आपल्याला याच टॉपिकमध्ये पुढच्या दोन चार लेक्चरमध्ये डिटेल बघायची आहे पण थोडं आधीच्या मुद्द्यांना थोडं तरी अंदाज पाहिजे म्हणून ते थोडं सांगतो आहे आणि परत हेच व्यवस्थित पूर्ण इन द सेम टॉपिक इन नेक्स्ट फ्यू लेक्चर्स तर जे आपण म्हणालो होतो जे बी बी टीच्या नावाखाली पुढं आपण शिकणार आहोत पुढचे लेक्चर्स ओके त्याच्यामध्ये एक पॉईंट आहे जो पूर्वी पण चर्चेत आलेला आहे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन वी हॅव स्ट स्टडीट आणि त्यामध्ये काय म्हटलं होतं विच इज ॲप्लिकेबल टू मेनी एलिमेंट्स बट नॉट फ्यू मग त्याची कारणं काय असतात ते कसं होतं ते सगळे मुद्दे आता चर्चेत याच टॉपिकमध्ये सुरू झालेतच पण काही गोष्टी थोडक्यात गरजेपुरतं जरा आधी माहिती करून घ्यायची इन्फॉर्मेशन म्हणजे आधीचे मुद्दे क्लिअर होतात आणि मग ते पण पुन्हा डिटेलमध्ये होणार मुद्दा आम्ही सांगत आहे जसं बघा इन द आउटरमोस्ट सोशल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स अनपेड अनपेडवाले नाही आहे काय बघितलं होतं आपण नंबर ऑफ अनपेयर्ड इलेक्ट्रॉन्स इलेक्ट्रॉन्स इन द औटरमोस्टशील किंवा बॅलन्शियल बॅलन्सियल इज इक्वल टू द नंबर ऑफ कोवालिन बॉन्ड्स फॉर्म्ड नाही का कोवालिन बॉन्ड्स आणि त्याप्रमाणे मग ऑक्सिजनचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फ्युएशन पुन्हा पुन्हा बघितलं औटरमोस्ट शिल म्हणजे टू लोनपेयर टू अनपेड इलेक्ट्रॉन्स अनपेड इलेक्ट्रॉन्स इन द ऑटरमोस्टशील टू आहे त्यामुळे ऑक्सिजनचे दोन सिंगल बॉन्ड होतात जसं की एक्झाम्पल वॉटर असेल आणि बरेच एक्झाम्पल्स किंवा ओ टू एक डबल बॉन्ड होतो म्हणजे बॅलन्सी टू ओके नायट्रोजनची अमोनिया या तर तिकडं पण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगेशन बघा काढून ॲटॉमिक नंबर सेव्हन आउटरमोस्टशीलमध्ये वन लोनपेअर अँड थ्री अनपेड आहेत जस्ट बोलतोय कारण ते पुन्हा पुन्हा झालेले एक्झाम्पल आहे तुम्ही काढून बघायचं रफवर करायचं बट इन केस ऑफ कार्बन नाही का बघा वन एस टू टू एस टू टू पी एक्स वन टू पी वाय वन म्हणजे तीनपैकी दोनमध्ये इलेक्ट्रॉन आहेत पॅरल स्पिन मग लास्ट इलेक्ट्रॉन टू पी वायमध्ये म्हणजे याचा अर्थ आउटरपोस्टर शेल एनिकोटो टू असं जरी असलं तरी इन द आउटर शेल अनपेड इलेक्ट्रॉन्स टू आहेत कार्बनचे पण आम्हाला एवढं जरी केव्हापासून माहिती आहे मिथेनसारखे एक्झाम्पल्स वगैरे बघितलेत आपण नाही का तर कार्बन व्हॅलेंसी वॅलन्सी बॅलन्सी ऑफ कार्बन ऑब्झर्ड बॅलन्सी फोर आहे कार्बन मोनॉक्साईड वगैरे असे काही जरा वेगळे अपवाद आहेत ते बघू आपण ते हाताच्या बोटावरती मोजण्या अपवाद आहेत बाकी कार्बन बॅलन्स इज फोर कुठलं एक्झाम्पल घ्या कार्बन फॉर्म्स फोर बॉन्ड्स आणि बॅलन्स बॉन्ड थिअरी बी बी टी टी म्हणणार आपण याच्यानंतर तो मुद्दा येतो पुढं आणि तो आधी पण बघितला आहे तर इन द ऑटोमोस्ट शेल टू अनपेड इलेक्ट्रॉन्स ह्या ऑटोमोस्ट शेल तर वॅलन्स इज टू असायला पाहिजे पण कार्बन आणखी इतर ॲटम्स त्याचे डिटेल्स पुढं बघतो थोडक्यात सांगतो वेन दे अप्रोच ड्युरिंग बॉन्ड फॉर्मेशन स्प्लिटिंगअप ऑफ दिस इलेक्ट्रॉन पेयर स्प्लिटिंग ऑफ द इलेक्ट्रॉन पेयर बे पुनः व्यवस्थित होना हो दोन तीन लेक्चर मध्य स्प्लिटिंगअप ऑफ द इलेक्ट्रॉन पेयर एनर्जी सिक्वेन्स प्रमाणे ना लोअर एनर्जी, एंड वन इलेक्ट्रॉन इज प्रमोटेड मग ते कसं काय होतं का होतं वगैरे सगळं बघणार आता थोडक्यात इन्फॉर्मेशन असं काहीतरी आहे समजून घ्या फक्त म्हणजे त्या जेव्हा ॲटम्स येतात बॉन्ड फॉर्मेशन मिथेन फॉर्मेशन असेल आणि काय फॉर्मेशन असेल सीओ टू असेल आणखी काय अल्कोहोल असेल अल्कोहोल अल्कोल अल्कोहोल कुठलंही असेल तर ड्युरिंग दॅट वेन इंट्रॅक्शन टेक प्लेस अट्रॅक्शन रिपल्शन एनर्जीज रिलीज त्यावेळेला एका इलेक्ट्रॉनची एनर्जी वाढते स्प्लिटिंग होतो म्हणजे आणि प्रमोट होतो म्हणजे ते लिहिण्याची सांगण्याची पद्धत आहे ते बरोबर आहे म्हणजेच एका इलेक्ट्रॉनची एनर्जी वाढते एनर्जी वाढते म्हणजे ती एस एनर्जी लेवलची राहत नाही मग हायर एनर्जी मग हायर एनर्जी कुठला आहे प्लँक्स वगैरे त्याप्रमाणे अवेलेबल कुठला आहे ऑर्बायटल तर हा आहे तेवढी वाढली तरच तो तिकडे जाणार आणि मग तो स्प्लिटिंग अप ऑफ द इलेक्ट्रॉन पेअर अँड वन ऑफ दी इलेक्ट्रॉनिक्स प्रमोटेड टू नेक्स्ट एम टी अवेलेबल ऑर्बायटल असं ते आहे थिअरी आता थोडक्यात सांगितलं हेच आणखी व्यवस्थित सांगणार आहे नेक्स्ट फ्यू लेक्चर्स एक दोन लेक्चर्स पण काही फार अवघड आहे असं नाही आहे आणि त्यामुळे मग काय झालं बघा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगेशन लिहिताना असं लिहितात आता याच्यामध्ये कोणी शंका विचारू शकता म्हणजे यायला पाहिजे दोघां शंका सो वेन कार्बन असत आणखी काही एलमेंट्सला लागू आहे कार्बनचं एक आत्ता सांगून ठेवला डिटेल्स बघायचे आहेत परत अँड देफो ड्युरिंग बॉन्ड फॉर्मेशन स्प्लिटिंग अप ऑफ द इलेक्ट्रॉन पेअर इन टू एस ऑर ऑफ कार्बन प्लेस अँड वन ऑफ द टू इलेक्ट्रॉन्स गेट्स प्रमोटेड म्हणजे एका इलेक्ट्रॉनची एनर्जी वाढते त्या इंटरॅक्शनमधून आणि त्यामुळे एक इलेक्ट्रॉन या एम टी ऑर गेला म्हणजे हा नाही का हां आता फक्त गमत काय की हणसुरूलप्रमाणे पॅरल स्पिन पाहिजेत तर आहेत अरे या दोन्हीतला गेला मग नॉर्मली काय करत असं लिहितो आपण तर तेवढं तेवढं ते, तेड़, मात्र सांगतो डेप हे बार हे बारकावे सगळे पुस्तकात नसतात ओके नोट्समध्ये नसतात हे तुम्हाला शंका यायला पाहिजे टीचरने सांगायचंच पण टीच तुम्हाला शंकायला पाहिजे तो इलेक्ट्रॉन हा गेलेला दाखवला आहे मग मग याचा अर्थ हा गेला मग जाताना काय स्पिन बदलला का स्पिन इट डज नॉट चेंज हे दोन्ही हणसुरूळप्रमाणे इकडं हाफ फील्ड फर्स्ट विथ पॅरल स्पिन आठवत असेल तर हे समजा क्लॉकवाईज असेल तर ह्या दोन्हीपैकी जो क्लॉकवाईज असेल तो जाणार समजा हे दोघं अँटी क्लॉकवाईज असेल तर या दोन्हीपैकी जो अँटी क्लॉकवाईज आहे तो जाणार पण पहिला इलेक्ट्रॉन हाफ फील्डमध्ये अपवर्ड दाखवायची पद्धत आहे म्हणून अपवर्ड मग तिन्ही पण क्लॉकवाईज असतील समजा हे दोघ क्लॉकवाईज असतील तर यातला जो क्लॉकवाईज आहे तो जाणार आणि मग एक शिल्लक राहणार तो एक तो अँटी क्लॉकवाईज असेल हा जर हे जर क्लॉकवाईज असेल तर तो अँटी क्लॉकवाईज असेल पण पहिला इलेक्ट्रॉन अपवर्ड ॲरो दाखवायची पद्धत आहे एवढाच मुद्दा आहे नाहीतर मग अपवर्ड अॅरोला गेला आणि हा तसाच दाखवला तरी बिघडत काहीच नाही तशी पद्धत नाही याच्या एवढाच मुद्दा आहे तर मुद्दा तेवढा एक डोक्यात राहायचा तुमच्या की इथं जाणार कोण हणसूलप्रमाणे हे दोन्ही पण पॅरल स्पिन्स डिजनरेट ऑर्बायटल्स इक्वल एनर्जी ऑर्बाटल्स असतील तर हाफ फील्ड पहिल्यांदा विथ पार्ल स्पिन सेम स्पिन्स देन पेअरिंग विल टेक प्लेस त्याप्रमाणे हे दोघं समजा आपण असं म्हणूया की क्लॉकवाईज येत आहे यातला जो क्लॉकवाईज आहे तो गेला मग सेम स्पिनची झालं इथे आणि इथं मग अँटी क्लॉकवाईज राहिला पण अँटी क्लॉकवाईज असला तरी पहिला इलेक्ट्रॉन अपवर्ड दाखवायची पद्धत आहे म्हणजे तो क्लॉकवाईजच आहे असं नव्हे ओके त्या त्या सबशियलमध्ये पॅर्ल स्पिन्स पहिल्यांदा देन पेरिंग तर तो एक भाग झाला तर दिस इज ऑफ वी गेट फोर ड्युरिंग बॉन्ड फॉर्मेशन कार्बन जसं होत असतं ज्याला आपण स्प्लिटिंग अँड प्रमोशन असं म्हणणार आहोत आणि हेच पुन्हा डिटेल सांगणार आहे मी पुन्हा पुन्हा सांगतो आहे सावधवा आता गरजेपुरतं सांगितलं कारण ते लागणार आहे आणि कार्बनसाठी ते जास्त सोयीचं आहे सांगणं गरजेचं पण आहे आणि मग आता अप्लाय करायची इतर ठिकाणी बोर ऑन ॲटॉमिक नंबर फाईव्ह वन एस टू टू एस टू फोर फाईव्ह म्हणजे त्याप्रमाणे बोरॉन बॅलन्सी एकच पाहिजे पण ॲक्च्युली बोरॉन कार्बनसारखं आता म्हणजे काही एलिमेंट्सला त्यामध्ये लक्षात राहतात चर्चेत प्रमोट येतात दोन चार असतात तर बोरॉन ड्युरिंग बॉन्ड फॉर्मेशन स्प्लिटिंग होतात अँड वन ऑफ द टू इलेक्ट्रॉन्स गेट प्रमोटेड त्यामुळं ड्युरिंग बॉन्ड फॉर्मेशन बोरॉन बॅलन्सिंग एलिमेंटल फॉर्ममध्ये असं आहे पण बॉन्ड फॉर्मेशनला जेव्हा बी सी एल थ्री बी एफ थ्री जे काही त्याचे कंपाऊंड होत असतील त्याच्यामध्ये बॅलन्सी थ्री आहे आणि मग अशा प्रकारे स्प्लिटिंग प्रमोशन झालं असू दे मुद्दा आपला आहे तो इनकम्प्लीट ऑक्टेड अँड एक्सपांडेड ऑक्टेड मग मोरांचा औटमोस्टर शेल रिप्रेझेंटेटिव्ह सर्कल काढले नाही एका ऑर्बिट वगैरे हो नव्हे आता तर शेल म्हणायचं आहे शेल ओके okay. तर बोरॉन इन द आउटर मोस्ट शेल थ्री इलेक्ट्रॉन्स क्रॉस नाही दाखवतो म्हणजे हे स्प्लिट होऊन इकडे गेला हे सगळं आता त्याच्यावरून ते समजलं पाहिजे डोक्यात ठेवायचं पुन्हा हे बघणारच असल्यामुळं असं ड्युरिंग बॉन्ड फॉर्मेशन एक्सायटेड स्टेट आता मी पुसून तिकडे दाखवलं आहे ओके तर थ्री इलेक्ट्रॉन्स क्रॉसने रिप्रेझेंट केलेत स्पीन वगैरे हो इथं दाखवत नाही आणि मग बी सी एल थ्री समजा बोरॉन बी सी एल थ्री असं एक्झाम्पल घेऊया तर क्लोरीन ते आम्हाला माहिती आहे वन अनपेड इलेक्ट्रॉन थ्री पी झेड आता क्लोरीन इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन तुम्ही जाऊन खात्री करा मी सांगणार नाही थ्री लोन पेअर्स आहेत वन अनपेड इलेक्ट्रॉन हॅलोजन मग तो अनपेड इलेक्ट्रॉन आहे तेवढा एकच दाखवतो इथं आहेच बाकीचे लोन थ्री लोन पेअर्स आहेत दाखवायला किती वेळ लागतो आता हे एक्सप्लेन करायचं असल्यामुळे मी आपलं सर्कल गडबडीत काढतो रिप्रेझेंटेटिव्ह इकडे क्लोरिन अनपेड इलेक्ट्रॉन थ्री लोन पेअर्स सिम्पल आहे काही विशेष नसतं क्लोरीन क्लोरीन इलेक्ट्रॉन कन्फ्युगेशन आपण बघितलं आहे थोडंसं नोट्समध्ये आणि आपल्या व्हिडिओमध्ये मागे जाऊन बघायचं ओके काय हरकत नाही आता बघा बी सी एल थ्री कोव्हॅलेंट वॉलेक्युल फॉर्मेशन झालं बी सी एल थ्री बोरॉन ट्रायक्लोराईड तर क्लोरीनचे ऑक्टेट कंप्लीट झाले एट इलेक्ट्रॉन्स क्लोरीनचे कम्प्लीट झाले क्लोरीनचे कंप्लीट झाले बट आपडावर बोरॉन आउटर मोस्ट शेलमध्ये बघायचं ऑक्टेट रूल आउटर मोस्ट ऑर्य ऑर्बिट म्हणजे आता आपण शेल म्हणूया तर म्हणजे ही थिअरी होती त्यावेळेला ऑर्बिटची भाषा होती काय हरकत नाही देर आर सिक्स इलेक्ट्रॉन्स देर आर सिक्स इलेक्ट्रॉन्स कुठं इन केस ऑफ बोरॉन म्हणजे सेंट्रल त्या त्या मोलायक्युलच्या हिशोबाने बोरॉन सेंट्रल सेंट्रल ॲटम म्हणजे आता स्पेसिफिक केसमध्ये इथे बोरॉन हॅज हॅज लेस लेस दॅन लेस दॅन एट इलेक्ट्रॉन्स स्टील स्टील बी सी एल थ्री इज स्टेबल बी सी एल थ्री मलाक्युअल तयार करतो आणि तो स्टेबल पण आहे बाकीच्या जे कम्प्लीट आहेत बोरॉनची इनकम्प्लीट आहे सिक्स इलेक्ट्रॉन्स इन द ऑटोमोस्टल दिसते येतं वन टू थ्री फोर फाय सिक्स नो एक्सप्लेनेशन फॉर दिस इन ऑक्टेट थिअरी अरे असं का झालं याचं ते रूल ठीक आहे मग याचं एक्सेप्शन म्हणून या या कारणामुळे एक्सेप्शन असतो वगैरे काहीतरी त्या थिअरीत पाहिजे सगळे ऑक्टेट रूलचे सगळे कागदं वगैरे बघितली आम्ही चालून वि डंट गेट एन एक्सप्लेनेशन ओके सो दिस इज दिस बिकम्स बी सी एल थ्री इन विच बी सी एल थ्री इज अ मलाक्युल विच कॅन बी फॉर्म अँड विच इज अ स्टेबल मलायक्युल बट द सेंट्रल बोरॉनॅटम हॅज लेस दॅन एट इलेक्ट्रॉन्स इन द ऑटोमोस्टेशील स्टील इट इज स्टेबल तर मग लाखिल द फो इट बिकम्स अन एक्झाम्पल ऑफ इनकम्प्लीट ऑक्टेड तसंच बेरिलियमचं पण आहे बेरिलियम म्हणलं की ॲटॉमिक नंबर बेरिलियम 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 ॲटॉमिक नंबर फोर मग त्याचं काय होणार इलेक्ट्रॉनिक कन्ट्रीब्युशन वन एस टू एस आता वन एस टू आणि टू एस टू खरं म्हणजे असं आहे मग तो ऑटरपो सेशलमध्ये आता आणि आउटरप सोशल आणि कुठं टू असेल तर टू पी ऑर बाईटल एम टी एम टी ए असेल तर आपण दाखवत नसतो टोपी एक्स टोपी आहे टोपीच आहेत ते ठीक आहे पण बोरॉनची बॅलन्सी टू आहे आणि ई सी एल टू ओके इतर पण आहेत क्लोरीनबरोबरच कंपाऊंड असं जरा नाही आहे बीई एफ टू बॅलन्सी टू आहे याचा अर्थच मग मग लगेच कार्बनचं जे मी थोडक्यात सांगितलं गरजेपुरतं हेच आहे जरा आणखी त्यातलं बारकावे सांगायचे आहेत म्हणून की लगेच तुम्हाला एवढं तरी शब्दाची सवय मग हे त्यात टर्मिनॉलॉजीची सवय होते त्याची गरजेपुरतं कारण कळणे मग त्यातले आणखी पुढे जाऊन मग बारकावे समजून घेताना आधीच जरा ओळख झालेली असती मग बरं वाटायला लागतं असं तो अभ्यास करणे शिकणे समजून घेणे रिपीट करणे ही पद्धत आहे आणि आता तुम्हाला अंदाज यायला लागतो की बीई सी एल टू एक्झाम्पल घेऊया आपण फॉर्मेशन ऑफ बीई सी एल टू तेव्हा ड्युरिंग दॅट फॉर्मेशन वेन क्लोरिन अँड रोमिन बेरिलियम क्लोरिन अँड बेरिलियम इंट्रॅक्शन वेन दे टेक प्लेस तर हे है सगळ्यांच्या केसमध्ये स्प्लिटिंग प्रमोशन होत नसतं म्हणून मला डिटेल्स पुढं का बघायचे तर ते कारणं सांगायचे असतं त्यावेळेला तो एनर्जी डिफरन्स आणि त्यांच्या इंट्रॅक्शनमधून काय एनर्जी मिळते त्याच्याशीच काही काय कारण काही फार काही वेगळं नसतं पण टप्प्याटप्प्याने बघायचं असतं म्हणून आता थोडा मी अंदाज देतच चाललो था आहे तरी पण मग तुम्हाला शंका यायला म्हणजे विचारत विचार की मग याचं स्प्लिटिंग प्रमोशन झालं या केसमध्ये का नाही झालं विचारायचं ओके तर ड्युरिंग कंपाऊंड फॉर्मेशन लाईक कार्बन बेरिलियम बोरॉन झालं तसं बेरिलियम स्प्लिटिंग अप ऑफ द इलेक्ट्रॉन पेअर स्प्लिटिंग स्प्लिट आणि एक इलेक्ट्रॉनची एनर्जी लेवल वाढते आणि यावर नेक्स्ट एम टी कोण असेल तेवढी वाढल्याशिवाय ते वाढणं प्लँक साहेब ते ठीक आहे आता आपण ते डायरेक्ट वापरायचं सारखं उल्लेख करायचा नाही मागचं अँड वन इलेक्ट्रॉन इज प्रमोटेड टू नेक्स्ट एम ऑर वाढलं आणि त्यामुळं तिथं स्प्लिटिंग प्रमोशन झाल्यानंतर इलेक्ट्रॉन इकडे गेलं आणि त्यामुळे ड्युरिंग बॉन्ड फॉर्मेशन ड्युरिंग कंपाऊंड फॉर्मेशन टू अनपेड आर डेव्हलप म्हणून तो टोपी मग अशी दाखवला आणि त्यामुळं बेरिलियमचं मग रिप्रेझेंटेटिव्ह डायग्राम काढली आउटरमोस्ट शेल फक्त काढतो हा आउटरमोस्ट शेल क्रॉस नाही बेरिलियमचे इलेक्ट्रॉन क्रॉस आणि क्लोरीन थ्री लोन पेअर्स अँड वन अनपेयड तर थ्री लोन पेअर्स वन अनपेयड थ्री लोन पेअर्स आउटरमोस्ट शेल थ्री एस टू थ्री पी फाईव्ह इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन बघा पुन्हा एकदा आणि त्यामुळे बेरिलियमचं असं कंपाऊंड झालं डॅश स्ट्रक्चर थ्री लोन पेअर्स मग क्लोरिनचे ऑक्टेट कम्प्लीट हे डॅश स्ट्रक्चर हा डॉट स्ट्रक्चर बट बेरिलियम देर आर फोर इलेक्ट्रॉन्स ऑनली म्हणजेच इट अगेन बीई सी एल टू मोलाक्युल इज अ स्टेबल मोलाक्युल अँड इट इज फॉर्म्ड बट द सेंट्रल आयटम बेरिलियम हॅज फोर इलेक्ट्रॉन्स मीन्स लेस दॅन एट एक्झाम्पल ऑफ इनकम्प्लीट ऑक्टेट एक्झाम्पल ऑफ इनकम्प्लीट ऑक्टेट आणखी एक एक्झाम्पल तेवढ्यातच कवर करतो सोपा हा पार्ट म्हणून फॉस्फरस घेऊ आपण फॉस्फरस अँडमिक नंबर फिफ्टीन वन एस टू टू एस टू फोर फाईव्ह सिक्स सेवन देन पेरिंग विल स्टार्ट एट नाईन टेन लेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन फिफ्टीन इलेक्ट्रॉन थ्री पी झेडमध्ये थ्री पी एक्स थ्री पी वाय थ्री पी झेड याच्या अर्थात एनिक्वल टू थ्री आउटरमोस्ट असेल वन लोन पेड थ्री हंड्रेड नंबर ऑफ हंड्रेड इलेक्ट्रॉन्स इन द आउटर मोस्ट सेल थ्री आहेत याचा अर्थ रुटीन बॅलेन्सी थ्री आहे पी सी एल थ्री बघतो आपण फॉस्फरसची बॅलेन्सी थ्री आहे पण फॉस्फरसचं पी सी एल फाय पण शक्य आहे आणि एनिकोल टू थ्री म्हणलं की एनिकोल थ्री मग आठवा ॲटॉमिक म्हणून म्हणलं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन आणि त्या सगळ्या कन्सेप्ट्स त्या पद्धतीने झालेल्या असल्या पाहिजेत आणि मग फक्त रूल्स आणि ॲटॉमिक नंबर ट्वेंटी आणि नंतर थर्टीपर्यंत यायला पाहिजे मग काही टॉपिकसाठी पुढचं ते मागं बोललो आहे मी पुन्हा पुन्हा तर रुटीन बॅलन्सी थ्री आहे फॉस्फरसची वॅलन्सी थ्री पी सी एल थ्री वगैरे आहेत ओके फॉस्फरस पी सी एल फाय इज ऑल्सो पॉसिबल आता तुम्हाला कळायला पाहिजे मग आत्तापर्यंत बघितलं त्याच्यावरून अंदाज आला की अरे आउटर पोस्टेशनमधले दिस लोन पेअर स्प्लिटिंग विल टेक प्लेस पण स्प्लिटिंग झालं तर नेक्स्ट एम टी ऑर बायटल कुठे आहे ॲन इक्वल टू थ्री एन इक्वल टू थ्रीमध्ये काय असतं एल इक्वल टू झिरो एल इक्वल टू वन एन इक्वल टू टू म्हणजेच काय एसवाला पीवाला डीवाला एम टी ऑर बायटल थ्री डी आहे तिथं नाही का मी लिहित नाही थ्री डी आहे फाय ऑर बायटल्स बरोबर आहे का आहे मग okay? आता मी थोडक्यात दाखवतो बारीक थ्री डी अँड द फोस्ट स्प्लिटिंग अप ऑफ धिस इलेक्ट्रॉन पिरड एक्सप्रेस एन वन इलेक्ट्रॉन गोस्ट टू थ्री डी सबशेलमध्ये फाय ऑर बायटल्स ओके आता बघा स्पीड वाटत ज्याने आता डायरेक्ट याच लेक्चरला बघायला ले सुरुवात केलेली आहे त्यांना कोंधळ होणार नाही त्यांना येणार नाही नाहीच नाही येणार पण कारण याच्या आधी या काही गोष्टी झालेल्या आहेत त्या तुम्ही पुन्हा पुन्हा मी सांगितल्या तुम्ही ऐकलेल्या त्यामुळे काही गोष्टी पटपट सांगतो आहे बारीक लिहितो आहे कारण तुम्हाला ते नुसतं बोललं आणि थोडं रिप्रेझेंटेटिव्ह काढलं तरी कळतं एवढ्या वेळा ते झालं आहे म्हणून पुन्हा आहे तरी पण तर स्प्लिटिंग अप ऑफ दी जसं मग अशी दाखवलं तसंच याच्यात आणखी काही बारकावे असतात ते मी सांगतो याच टॉपिकमध्ये पुढं बघायचे आहेत पण निदान एवढं तरी कळालं मग दिस इज हाऊ ड्युरिंग कंडिशन्सवरती आहे काही कंडिशन्समध्ये फॉस्फरस पी सी एल तरी फॉर्म होतो थ्री अनपेड इलेक्ट्रॉन्स आणि काही कंडिशन म्हणजे पी सी एल फार मग फाय कसे काय बॉन्ड तयार झाले वन पेअर आणि थ्री अनपेड तर होते तर लोनपेअर स्प्लिटिंग अँड प्रमोशन मग स्प्लिटिंग आणि मग प्रमोशन होणार तर इकडं एम टी ऑर तर एन इक्वल टू थ्रीमध्ये थ्री डी असतात अन इक्वल टू टूमध्ये नसतात ईच शेल हॅज सम सबशेल्स रूल्स इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ईच सबशेल हॅज सम ऑर बायटल्स तर शेल नंबर थ्रीमध्ये थ्री एस थ्री पी आणि थ्री डी तीन सबशेल आहेत आणि थ्री डीमध्ये फाय ऑर असतात शेल नंबर टूमध्ये टू एस आणि टू पी दोनच असतात सब शेल्स ओके तर बघ फॉस्फरस आउटरमोस्ट शेलमध्ये आता त्या कंडिशनमध्ये टेम्परेचर प्रेशरच्या कंडिशन्सवरती असतं की पी सी एल थ्री होणार का पी सी एल फाय तो भाग आहेच पण कंडिशन वगैरे बघायचं नाही आपल्याला की इनकम्प्लीट ऑक्टेट एक्सपांडेड ऑक्टेट असतात ऑक्टेट रोलच्या पलीकडे जाऊन पण स्टेबल मला ऐकलच असतात हे बघायचं आहे म्हणून त्या अँगलनेच फक्त विचार करायचा सो फाइव इलेक्ट्रॉन्स इन द आउटरमोस्ट शेल ऑफ फॉस्फरस ते फाईव्ह असं मी क्रॉसने दाखवतो ओके आणि मग तिथं क्लोरीन ब्रोमिन फ्लोरीन कोणी दाखवू शकतो मी क्लोरीनच घे घ्यायला पाहिजे असं काही नाही इतर पण असतात कंपाऊंड सध्या सुरुवातीला सोपं सोपं घ्यायचं अगदी नीट वगैरे हे सगळं अशा प्रकारच्या गोष्टी गृहित धरून आपली चर्चा आहे बरं का बेसिक गोष्टी पहिला व्यवस्थित शिकायलाच लागतात बोर्डचं काही वेगळं असं नीट असं काही नाही आहे जसं एक उदाहरण मी नेहमी सांगत असतो की स्कॉलरशिपचा मेजॉरिटी अभ्यास वेगळाच असतो स्कूलमधल्या काही स्कॉलरशिप किंवा वेगळ्या एक्झाम्स असतात एन टी एस मॅथचं किंवा काही वेगळ्या पद्धतीचे कोड्यासारखी वगैरे असे इंटेलिजन्स चेक करणारे वगैरे वेगळा सिलेबस स्कूलचा सिलेबस वेगळा तो वेगळा माझं काही ऑब्जेक्शन नाही नीट असो जेई मे जई मेन्स असो ॲडव्हान्सला पण फक्त लेवल जरा वाढलेले असते आणि आपली एम एस टी ई टी असो म्हणजे नीट एम एस टी ई टी हे दोन्ही सोपे नाहीत ॲडव्हान्स केलं म्हणजे हे होतं असं नसतं पद्धती वेगळ्या असतात okay, ओके सिलेबस तोच पण बेसिक सगळीकडे शिकायला लागतं तिथं असं नाही हा सिलेबस बोर्डचा आणि हे काहीतरी वेगळं एम सी क्यूज नीटचं किंवा एम एस टी सी टी हेच व्यवस्थित हेच बारकाव्यात म्हणूनच अनेकांचं नुकसान होतं आणि काही ठिकाणी त्यातले बारकावे समजून घेताना एखादं एक्झाम्पल वगैरे एक दोन टक्के पाच टक्के ठीक आहे बरंचसं आउट ऑफ आणि ते येणार पण नसतं आणि मग विद्यार्थ्यांचं नुकसान होतं वेळेचा प्रश्न असतो तर पी सी एल फ्राय तर बघा क्लोरीनचं ऑक्टेट कम्प्लीट थ्री लोन पेअर्स क्लोरीनचा एकाच ठिकाणी करून दाखवतो थ्री लोन पेअर्स अँड वन अनपेड त्याप्रमाणे क्लोरिनचं ऑक्टेट कम्प्लीट तसं प्रत्येक क्लोरीनचा ऑक्टेट ऑफ क्लोरीन इज कम्प्लीट बट इन द आउटरमोस्ट शेल ऑफ फॉस्फरस बघा वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन इलेक्ट्रॉन्स टेन इलेक्ट्रॉन्स इन द आउटरमोस्ट शेल म्हणजेच बॅलन्स शेल वॅलन्स शेल म्हणजेच आउटरमोस्ट शेल Outermost shell, so greater than eight. Like, uh, greater than eight. Ten electrons. Man just PCl5 becomes an example of expanded octet. Still PCl5 is a stable compound. Central phosphorus atom in PCl5 has more than eight electrons, ten electrons. Still PCl5 is a stable compound, and uh, it has in the outermost shell it has more than eight electrons, ten electrons. सो पी सी एल फायज एक्झाम्पल ऑफ एक्सपाड डॉक्टर तसं तुम्ही सल्फरचं लिहा ओके सल्फरचं तुम्ही करा मी तुम्हाला हिंट देतो फक्त सल्फर तरी पण इथं उल्लेख केला आहे जेव्हा असं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असतं हळूहळू सवय होईल तेव्हा सल्फरचं हे सगळं पुन्हा लिहून काही नाही फक्त एक इलेक्ट्रॉन वाढवायचं होतं मग अशी फास्ट सुरुवातीला लिहिताना असं होतं ना स्प्लिटिंग प्रमोशन दाखवताना थ्री एस टू आणि थ्री पी थ्री पी सी एल थ्रीला इथं तीन बॉन्ड होतात वन लोन पेअर थ्री बॉन्ड पेअर्स पी सी एल थ्री पी सी एल फायला हा प्रमोट झाला इकडं नाही का थ्री डीमध्ये ठीक आहे मुद्दा काय सांगायचा होतं सल्फरला एक इलेक्ट्रॉन तर वाढवायचं आहे नाही का इक म्हणजे ऑक्सिजनच्या खाली आहे सल्फर टू लोन पेअर्सन टू अनपेड इलेक्ट्रॉन सिक्स्टीन फिफ्टीन लिहिलं तसं सिक्स्टीन नाही का इलेक्ट्रॉन इथेही घेणार ओके मग इथं त्याचे दोन्ही इलेक्ट्रॉन्स स्प्लिट होऊन प्रमोट होतात आणि मग सल्फरचं एस एफ सिक्स तयार होतं एवढी सीन देतो नोट्समध्ये बघा एक्झाम्पल फक्त त्यानिमित्ताने मी इथं लिहिलं एक सांगतो की इलेक्ट्रॉनिक कन्फ्युगुशन जेव्हा असं भरपूर लिहायला लागतं मग ब्लॉक्स वगैरे तर वी कॅन राईट ठीक आहे नियरेस्ट स्टेंडर्ड गॅसचा सिम्बॉल लिहिला तरी चालतं सुरुवातीला शक्यतो तर करायचं नाही पण दोन्ही माहीत पाहिजे जसं ॲटॉमिक नंबर ट्वेंटी असेल कॅल्शियम तर नियरेस्ट स्टेडर्ड गॅस अर्गाऊन एटीनपर्यंत तर कॉमनच असणार आहे ना मग आर्गॉनचा सिंबॉल लिहायचा आणि पुढचं लिहायचं आहे आर्गॉनचा सिम्बॉल ब्रॅकेट करून स्क्वेअर ब्रॅकेट ॲटॉमिक नंबर लिहायचा okay. बाहेर ओके आणि लिहायचं फोर एस टू असं okay, ओके मग त्याची पण सवय आहे तर त्याच्या सुरुवात म्हणून जसं वन एस टू टू एस टू टू पी सिक्स इथंपर्यंत कॉमन आहेच आणि हा हा निऑनचा इनट गॅसचा सिंबॉल आहे तर निऑनचा सिंबॉल लिहिला म्हणजे इथंपर्यंत टेन झाले मग पुढचं म्हणजे एवढं सगळं लिहायला लागत नाही मग इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सिक्सटीन्थ इलेक्ट्रॉन थ्री पीमध्ये गेला आहे म्हणजे एनिकोल टू थ्री इज द ऑटोमोस्ट शेल टू ओनपेअर्स अँड टू अनपेड इलेक्ट्रॉन ऑक्झन सार मग त्याचा एच टू एस होतो ऑक्सिजन सारखं ते ठीक आहे पण सल्फरचे एस एफ सिक्स पण होतात आता मी सांगत नाही हे मी तो म्हणजेच औटोमोस्ट शेल एनिकोल टू थ्री आय म्हटल्यानंतर थ्री डी असतात बघा असं एक्सप्लेनेशन अँड बोथ गेट स्प्लिटर अँड प्रमोटेड बोथ पेयर्स आणि त्यामुळे एस एफ सिक्स म्हणजेच एक्झाम्पल ऑफ एक्सपांडेड ऑक्टेट तर इथंपर्यंत आपल्याला सोपे एक्झाम्पल्स आहेत आणि ठरलेले ठराविक एक्झाम्पल्स असतात आणि त्याचा पुढं कुठल्या तरी वेगळ्या वेगळ्या थिअरीमध्ये मग त्या एक्झाम्पलचा वापर होतो त्यावेळेला मग एवढं सांगायला लागत नाही तर तुम्ही हे करायचं कॉर्डिनेट कोऑलिन बॉन्ड फॉर्मेशनचा पण एक अंदाज देतो एक सोपे एक दोन एक्झाम्पल्स आत्तापर्यंतच्या अभ्यासामध्ये या लेक्चरमध्ये कोऑल इन बॉन्ड फॉर्मेशन व्यावसीन आयनिक बॉन्ड फॉर्मेशन व्यावसीन कोवालेंट म्हटलं की कितीतरी एक्झाम्पल्स आपण स्कूलपासून म्हणजे शेअरिंग जसं सी एल टू मला घेऊन या क्लोरीनचा एक अनपेड दुसऱ्या क्लोरीनचा एक अनपेड फक्त अपोजिट स्पिन पाहिजे आता आपण त्याच्या पुढे गेलो फक्त अनपेड नाही थ्री पेअर्स आहेत काढत नाही मी आणि मग क्लोरीन सिंगल बॉन्ड एच सी एल शेअरिंग आहे नाही का हायड्रोजनचा एक इलेक्ट्रॉन क्लोरीनचा एक इलेक्ट्रॉन शेअरिंग सिंगल कोवालेंट बॉन्ड पुढं डबल असेल ते ठीक आहे म्हणजे बॉन्ड फॉर्म बाय शेअरिंग बॉन्ड फॉर्म्ड बाय शेयरिंग इज कोवैल एंड बा शेयरिंग ऑफ इलेक्ट्रॉन पेयर नहीं का बॉन्ड एंड बाहित है कि बॉन्ड फॉर्म बाय डोनेशन ऑफ इलेक्ट्रॉन जस एन एस एल एक्जाम्पल सोपोज सोडियम एक इलेक्ट्रॉन दिया इलेवंथ क्लोरिन ऑक्साइड कंप्लीट एन ए प्लस एल माइनस एन एस एल मे लाइनिक बॉन्ड डोनेशन एंड गेनिंग नहीं का एंड गेनिंग थोडक्यात लिहितोय मी आपल्याला माहिती आहे ते आयनिंग पॉईंट आयनिंग पॉईंट हे आम्हाला माहिती आहे जस्ट एकदा सांगितलं एच सी एल इवन गॅशेस फॉर्ममध्ये आहे हे गॅशेस फॉर्ममध्ये सुद्धा म्हणजे ते तिकडचं नंतर सांगतो इकडं बघा पाहिजे एच सी एल आणि अमोनिया म्हणजे अगदी एच सी एल कॉन्सन्ट्रेटेड एच सी एल घेतलं एच सी एल गॅस हाय प्रेशरनी बॉटलमध्ये भरला म्हणजे त्याची सॉल्युबल होण्याची कॅपॅसिटी बॉटलची जे आपल्याला लॅबॉरेटरीमध्ये वगैरे आणतात ओरिजिनली त्या बॉटलची त्या कॅपॅसिटीच्या पलीकडे एच सी एल प्रेशरने भरला तर विन वी ओपन द कवर द लीड स्टॉपर फ्युम्स ऑफ एच सी एल कमआउट तसंच अमोनियाचं पण आहे किंवा अमोनिया डिझॉल्डिंग वॉटर नॉर्मल लॅबोरेटरी लेवलला तर हाय कॉन्सन्ट्रेशन डिझॉल्व केलं असेल तर विन बी ओपन फ्युम्स मग समजा एच सी एलचे फ्युम्स येत आहेत आणि एच सी फ्युम्स येत आहेत तिकडं आणि तुम्ही अगदी अमोनिया डिझॉल्व्ह पाण्यात डिझॉल्व केलेला अमोनिया जरी असेल हायली कॉन्सन्ट्रेटेड ग्लासरॉट डीप केला आणि एच सी एलचे फ्युम्स बाहेर येत आहेत इव्हन इफ यू कीप हियर ग्लासरॉट ग्लासरॉट इकडे असं पकडल्यावरती तर इकडं अमोनिया आहे आणि इथे एच सी एल आहे त्याचे फ्युम्स पण हळूहळू येत आहेत आणि एच सीलचे फ्युम्स पण येतात ते एच सी एल आणि अमोनिया फ्युम्समध्ये कॉन्टॅक्ट तर इकडे एकदम दूर दूर पांढरं पांढरं काय दिसायला लागतं कारण का एन एच फोर सी एल इज फॉर्म्ड फ्युम्स इकडून एच सी एल रॉडवरच्या अमोनियाचे फ्युम्स बॉटलमधले एच सी एलचे फ्युम्स दे कंबाईन टू यू एन एच फोर सी एल एन एच फोर सी एल सॉलिड आहे वाईट त्यामुळे मग ते तसं पार्टिकल्स पार्डरवर दिसायला लागतं ठीक आहे सो एच सी एल वेन गॅशिस फॉर्ममध्ये एच सी एल वेन इट इज रिॲक्टेड विथ अमोन एट ग्यू जाऊन एन एच फोर सी एल हे रुटीन आपण लिहितो आता आपल्याला ते इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लोन पेर अनपेड माहिती आहे तरी सुद्धा नाईट्रोजनचे ॲडोमिक नंबर सेंबर वन एस टू सेवन टू एस टू टू पी एक्स टू पी वाय टू पी झेड वन 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 म्हणजे लास्ट इलेक्ट्रॉन टू पी झेडमध्ये म्हणजे मोस्ट शेल एनिकोल टू टू वन लोन पेअर एन थ्री अनपेड इलेक्ट्रॉन्स नायट्रोजनच्या खाली फॉस्फरस मगाशी बघितलं वन लोन पेर एन थ्री अनपेड इलेक्ट्रॉन्स फक्त फॉस्फरस पी सी एल थ्री पण होतो पी एच थ्री पण होतो एल एस थ्री सारखा पण पण बट फॉस्फरस ऑल्सो फॉर्म्स पी सी एल फाय कारण का स्प्लिटिंग प्रमोशन तसं नायट्रोजनच्या शेकड आहे कारण आउटर मोस्ट शेल एनिकोल टूमध्ये एक एसवाला आणि एक पीवालाच असतो डी नसतो फॉस्फरस टू थ्री असल्यामुळं थ्री एअर्स थ्री पी थ्री डी असतो मग त्यामुळे त्याचा थ्री एसवाला इलेक्ट्रॉन स्प्लिट झाला मला असं आठवा बॅक ओके असू तर मुद्दा काय ड्युरिंग रिॲक्शन एच सी एल ड्युरिंग रिॲक्शन अंडरगोज दिस टाईप ऑफ बॉम्ब ब्रेकिंग इज कॉल्ड ॲज हेटरोलायटिक ब्रेकिंग किंवा हेटरोलिसिस ओके हेटरोलिसिस किंवा हेटरोलायटिक ब्रेकिंग हेट्रोलायटिक ब्रेकिंग हेटरोलिसिस पाण्यात डिझॉल्व केलं तर होतातच होतात पोलर वेगळा मुद्दा सोपा असला तरी आत्ता याच्यामध्ये मिक्स करत नाही पोलर इन पोलर इथ सिलमेंट म्हणून पाण्यात डिझॉल्व्ह केल्यानंतर हायड्रोक्लोरिक ऍसिड म्हणतो आपण तर पाण्यात डिझॉल्व्ह केलं किंवा ड्युरिंग रिॲक्शन म्हणजे ही जी शेड पेअर आहे ना मग बॉन्ड फॉर्मेशन होताना एक हायड्रोजनची एक क्लोरीनची असं शेअड पेअर होते ना बट इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी प्रिव्हियस लेक्चरमध्ये सांगितलं इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी टेंडन्सी टू पूल द शेड पेअर टुअर्ड्स इट सेल्फ प्रत्येकाची वेगळी वेगळी आहे नंबर ऑफ प्रोटॉन्स साईजवरती इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी हा शॉर्ट फॉर्म प्रिव्हिअस लेक्चर इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी ऑफ क्लोरीन इज मोर दॅन इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी ऑफ हायड्रोजन पूर्ण लिहित नाही आणि त्यामुळे जेव्हा त्याचं हेट्रोलाइटिक ब्रेकिंग होणार म्हणजे आपला इलेक्ट्रॉन पण आपल्याकडे दुसरा शेअर केलेला शेअर केलेले इलेक्ट्रॉन पेअर आपल्याकडे म्हणजे आपला पण आपल्याकडे त्या दुसऱ्याचं पण आपल्याकडे हेट्रोलिसीस होमोडिसिसमध्ये स्पेशली क्लोरीन हे सगळं पुन्हा बघण्या पण सोपं असल्यामुळे मी सायमल्टेनियसली सांगतो आहे क्लोरीन सी एल टू गॅस जर लाईट असेल लाईट अल्ट्रावायलेट लाईट थोडक्यात साऊंड ठेवतो फक्त हे टप्प्याटप्प्याने बघायचं परत तर आपला आपला इलेक्ट्रॉन आपल्याकडे तर त्याच्यावर त्याला म्हणतात रॅडिकल्स क्लोरीन आपला आपला म्हणजे थ्री लोन पेस असतातच पण आपला आपला इलेक्ट्रॉन म्हणजे सिंगल इलेक्ट्रॉन असं क्लोरीन मग त्याला त्यावेळेला दिज आर नॉट आयन्स कारण आपला इलेक्ट्रॉन दुसऱ्याला दिला तर पॉझिटिव्ह चार्ज दुसऱ्याचा इलेक्ट्रॉन घेतला तर निगेटिव्ह चार्ज पॉझिटिव्ह चार्ज कॅशन नेगेटिव्ह चार्ज एन आता हे अल्ट्रावायलेट लाईटच्या प्रेझेन्समध्ये क्लोरीन असा आपला आपला इलेक्ट्रॉन आपल्याकडे इच क्लोरीन आयटम रिटेन इट्स ओन इलेक्ट्रॉन त्याला त्याला त्या टर्मिनॉलॉजी सवय व्हावी म्हणून सांगतो हॅड्रोलेसिस सांगितले तर हे जरी वेगळीकडे बघायचं असलं तरी होमोलिसिस सांगायला पाहिजे दिस इज कॉल एज होमोलायटिक ब्रेकिंग होमोलायटिक ब्रेकिंग होमोलायटिक कानावर शब्द जाऊ दे सवय होईल आणि तो अनेक वेळा कानावर पडणार सवय होईल और इट इज कॉल्ड एज होमोलिसिस मग त्यामुळे लिथरची तयार झालीत आपला आपले इलेक्ट्रॉन ते रिॲक्टिव्ह आहेत पटकन कुठेतरी बॉन्ड फॉर्म करतील तो भाग वेगळा पण त्या मोमेंटला होमोलायटिक ब्रेकिंग झालं तर दोज आर कॉल्ड ॲज दोज आर कॉल्ड ॲज बघा तो वर्ड रॅडिकल रॅडिकल क्लोरिन रॅडिकल एनी प्लस सी एल मायनस ते आयन्स पॉझिटिव्ह आयन नगेटिव आयन कॅशियन एनइन आणि होमोलायटिक जसं एच प्लस सी एल म्हणतात आयन्स पॉझिटिव्ह आयन निगेटिव्ह आयन कॅशियन कॅटायन म्हणतात कॅशियन ओके आयन नेगेटिव्हली चार्ज आयन तर हायड्रोलायडिक ब्रेकिंग शेड पेअर आहे ती कुणाकडे तरी कुणाकडे म्हणजे द वन विच इज मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह तिकडे जाणार तर तो एक पहिला मुद्दा माहिती पाहिजे तर ड्युरिंग रिॲक्शन हायड्रोलायडिक ब्रेकिंग ऑफ वेथ टेक्स प्लेस आणि बघ बघा आता नायट्रोजनचं आम्हाला हे माहिती आहे आउटर मोस्ट शेलमध्ये काय परिस्थिती असते आउटर मोस्ट शेल आउटर मोस्ट शेल नायट्रोजन वन लोन पेअर थ्री अनपेड आता नायट्रोजनचा क्रॉस क्रॉसनी काढतो नाही का ही लोन पेअर आणि मग हायड्रोजन त्याचा इलेक्ट्रॉन डॉट नि काढतो अमोनिया मला एक रिप्रेझेंटेटिव्ह बघा हायड्रोजन ओके हायड्रोजन आणि हा जो एच सी एल आहे कोवालिन बॉन्ड ड्युरिंग रिॲक्शन अमोनियाबरोबर इट अंडरगोज हायड्रोलिसिस प्लस नकाशे मी दाखवलं हे क्लोरीनचे इलेक्ट्रॉन्स डॉटनी दाखवले आणि हायड्रोजनचा क्रॉसने दाखवतो मग एक हायड्रोजनचा इलेक्ट्रॉन क्लोरीनकडे एक एक्स्ट्रा पूर्ण त्याचा इकडं या इलेक्ट्रॉनचा प्रोटॉन इकडे आणि इलेक्ट्रॉन इकडं म्हणजे सेवन्टीन प्रोटॉन्स आणखी टोटल एटीन इलेक्ट्रॉन्स आले आता आउटर मोस्ट शेल दाखवलं आहे आपण फक्त ओके टोटल एटीन म्हणजे मायनस वन चार्ज मायनस वन चार्ज इथे लॅच असतो हा आयन तयार झाला सी एल मायनस एच प्लस एच सी एल ड्युरिंग रिॲक्शन आणि हा एम टी आर म्हणजे एकच इलेक्ट्रॉन होता शेअरिंग होतं नाही का एक इलेक्ट्रॉन क्लोरीन जातो त्याच्याकडे आणि एक इलेक्ट्रॉन हायड्रोजनचा तोही क्लोरीनकडे त्यामुळे हा एम टी ऑरबायटल आहे दिस एम टी ऑरबायटल म्हणजे सी एल मायनस आहे बाजूला दिस एम टी ऑर बायटल अँड दिस हा नायट्रोजनचा दिस लोन पेअर ऑरबायटल कंटेनिंग लोन पेअर त्यांचे ओवरलॅपिंग होतात एम टी ऑरबायटल ऑफ वन एम टी ऑरबायटल ऑफ वन जसं इथे एच प्लस आहे अँड लोन पेअर ऑफ आदर यांच्यामध्ये ओव्हरलॅपिंग होतात आणि ओवरलॅपिंग झाल्यानंतर शेअरिंग आहे कोवर्नसारखं पण ओव्हरलॅपिंग होताना पूर्वी कसं याचा एक इलेक्ट्रॉन त्याचा एक इलेक्ट्रॉन अँड इलेक्ट्रॉन पेअर इज शेअर कोवाल बॉन्डिंग एच सी एल फॉर्मेशन पण काही ओव्हरलॅपिंग इलेक्ट्रॉन पेअर शेअरिंग असे होतं की आणि एन लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स इज प्रेझेंट इन नाईट इन नायट्रोजन इन अमोनिया वालाय क्यूल आम्हाला माहिती आहे आणि एच सी एल डुरिंग बॉन्ड फॉर्मेशन तर ब्रेकिंग ब्रेकिंग प्लेस मग एच प्लस म्हणजे एम टी ऑर वायटल एक इलेक्ट्रॉन होता तोही क्लोरीनकडे गेला त्यामुळे झालं काय हा नायट्रोजन एकदा आधीचे तीन कोवालिन बॉन्ड नाही का नायट्रोजनचा क्रॉस बघा थोडं हायड्रोजनचं डॉट लक्षात येतो पटपट काढतो नाव लोन पेअर ऑफ नायट्रोजन अँड एम टी ऑर्बाइटल ऑफ हा हायड्रोजन एम टी फॉर्ममध्ये आला आहे बरं का वेगळ्या कलरमध्ये दाखवला आता मग मुद्दा काय झाला बघा की तुम्ही बघा पहिल्या फर्स्ट शेल हॅज टू इलेक्ट्रॉन्स मोजून पण बघा ओके नायट्रोजनचे त्यानंतर वन एस टू मग टू एस टू नायट्रोजनचे फक्त इलेक्ट्रॉन्स मोजूया टू एस टू त्यानंतर हे नायट्रोजनचे फोर मग हे नायट्रोजनचे सेवन आणि हे हायड्रोजनचे तीन म्हणजे टेन इलेक्ट्रॉन्स टोटल टो 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 या स्पेसिसमध्ये इलेक्ट्रॉन्स किती मोजा ना नायट्रोजनचे सेवन आहेत वन एस टू पहिला शेल दाखवत नाही आपण यात तो बॉन्ड फॉर्मेशनमध्ये भाग घेत नाही पण आईज ना प्रोटॉन्स पण सेवन आहेत बाहेर इलेक्ट्रॉन्स वन एस टू फर्स्ट शेल त्यानंतर टू एस टू आता शेरिंग झाले पण नायट्रोजनचा सेपरेट टू एस टू त्यानंतर मग हे तीन म्हणजे सेवन इलेक्ट्रॉन्स आणि शेअरिंग झाल्यानंतर हायड्रोजनचे तीन याचा याचा आणि याचा म्हणजे टेन इलेक्ट्रॉन्स इलेक्ट्रॉन्स टेन्स प्रोटॉन मोजा होता नायट्रोजनचे सेवन या तीन हायड्रोजनचे तीन आणि हा फक्त प्रोटॉन घेऊनच आला आहे म्हणजे किती झालं एलेवन्स म्हणजेच या स्पिसिसमध्ये प्रोटॉन्स एलेवन आहेत अँड इलेक्ट्रॉन्स हा टेन एक प्रोटॉन एक म्हणजेच हा दिस विल कॅरी मग तो असा स्पिसिस कॉर्डिनेट कॉलेन बॉन्ड झाल्यानंतर कॉम्प्लेक्स मोठा स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये दाखवायची पद्धत आहे प्लस वन चार्ज म्हणजेच लिहिताना आपण लिहितो बघा एन एच फोर प्लस अरे प्लस कसा काय आला प्लस चार्ज डेव्हलप होतो बाजूला सी एल मायनस आहेच एच प्लस बॉन्ड फॉर्मेशनला इथे गेला बाजूला सी एल मायनस आहेच इथे काढतो पहिला इथं लक्षात घ्या कसं तयार झालं आणि लिहिताना आपण असं लिहितो किंवा लिहिताना आपण असं लिहू शकतो मग बघा इथं हां अमोनिया शेअर्ड पेअर आणि याची जी लोन पेअर होती मग इलेक्ट्रॉन पेअर पूर्ण याची आहे म्हणून मग ते सिंगल बॉन्ड फक्त ॲरो काढायचा अँड एच प्लस फ्रॉम एच सी एल बिकॉज ऑफ दॅट एन एच फोर प्लस स्पिसीस त्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज डेव्हलप झाला आता हा एच प्लस एच सी एलमधून आला आहे बाजूला मायनस सी एल मायनस आहेच त्यामुळं एन एच फोर प्लस अँड सी एल मायनस यांच्यामध्ये आयन बॉन्ड आहे एन एच फोर सी एल पण एन एच फोर प्लस आय एनमध्ये रुटीन कोवालेंट बॉन्ड्स आणि हा 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 दिस इज कॉल्ड ॲज म्हणजे शेअरिंगच आहे म्हणजे एका अर्थानं अर्थानंतर कोव्हॅलेंट पण फॉर्म होताना कसा फॉर्म झाला आहे लोन पेअर एकाची एम टी आर बाडेल दुसऱ्याचा कोऑर्डिनेट कोव्हॅलेंट बॉन्ड ऑर इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज आणखी एक त्याला नाव आहे डेटिव्ह बॉन्ड डेटिव बॉन्ड कोऑर्डिनेट को बॉन्ड किंवा डेटिव्ह बॉन्ड तर हा एक बॉन्ड आपल्याला माहीत असावा याची आणखी एक एक्झाम्पल नेक्स्ट लेक्चरमध्ये घेतो आणि कॉर्डिनेट कोवालिन बॉन्ड फॉर्मेशनसाठी आणि त्यानंतर मग पुढचे पुढचे पॉईंट्स आणि त्यावेळेला मग हेट्रोलिसिसचा मुद्दा आणखी डिटेल बघायचा आहे किंवा स्प्लिटिंग प्रमोशन जे सोयीपुरतं सांगितलं दॅट वी हॅव टू कन्सिडर अगेन तर आता जे गरजेपुरतं झालं आणि सोपा आहे सगळं ते आता वेळेला बघा ऐका ओके यस थँक्यू